मधल्या सह्याद्री भागामध्ये अवकाळी पावसाचा कहर झालाय. मे महिन्यामध्ये ओढे प्रवाहित झालेत. अड्रे अनारी या परस भागामध्ये अक्षरशः ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि त्यामुळे पाणीच पाणी झालंय. प्रचंड पाऊस झाल्यानं नद्यांमध्ये पाण्याची पातळी प्रचंड वाढली आहे. राज्यातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होताना दिसतोय आणि काही तास पावसाच्या सरी बरसल्यानं उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना तर दिलासा मिळतोच आहे, परंतु चिपळूणमध्ये रविवारी म्हणजे आज अगदी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि चिपळूणमधल्या सह्याद्री भागात झालेल्या या ढगफुटी सदृश्य पावसाचे काही व्हिडिओ समोर येत आहेत. अर्धा तास मुसळधार पडलेल्या पावसानं अड्रे अनारी या परिसरातल्या नद्या प्रवाहित झाल्यात आणि मे महिन्यात पाण्यासाठी वणवण करावी लागत असताना या भागातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत आणि सह्याद्री भागातील गावामध्ये पडलेला हा मुसळधार पाऊस सध्या चर्चेचा विषय बनलाय. चिपळूणमध्ये सुमारे अर्धा तास मुसळधार पडलेला पाऊस आणि त्यामुळे जिकडे तिकडे पाणीच पाणी झाल्याचं दृश्य आहे. चिपळूणमधल्या सह्याद्री भागामध्ये अक्षरशः इतका मुसळधार पाऊस पडलाय की नद्या पावसाळ्याप्रमाणे प्रवाहित झालेल्या दिसत आहेत. अधिक माहितीसाठी जाऊयात. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर आपल्यासोबत आहेत. चंद्रकांत, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कुठे कुठे असा पाऊस झालाय? उत्तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेल्या 2 ते 3 दिवसापासून मुसळधार वादळी पाऊस आहे तो होत आहे. नुकत्याच 2 दिवसापूर्वी गारांचा देखील पाऊस पडला आणि काल रात्री सुद्धा सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये जोरदार अवकाळी पाऊस पडलेला आहे आणि त्याच्यामुळे जे ओढे आहेत ते सगळे पुन्हा एकदा पावसाळ्यासारखे प्रवाहित झालेले पाहायला मिळत आहेत. नद्यांच्या पाण्याची पातळी जी आहे ही देखील काही ठिकाणी काही प्रमाणात वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. जगबुडी नदी असेल, वाशिष्ठी नदी असेल, त्याचबरोबर नारंगी नदी, त्यांच्या उपनद्या आहेत, त्यांना देखील कालपर्यंत मे महिन्यात ज्या ठिकाणी या नद्या खडकाळ स्वरूपाच्या पाहायला मिळतात त्या ठिकाणी मात्र आता पाणी आणि जे ओढे आहेत ते प्रवाहित झाल्याचं पाहायला मिळतंय. अजूनही पाऊस पडण्याची शक्यता आहे कारण दुपारी कडक ऊन आणि संध्याकाळी मुसळधार वादळी पाऊस ही अशी परिस्थिती गेले 2 ते 3 दिवस आहे. त्याच्यामुळे आता जे नैसर्गिक ओढे आहेत ते देखील प्रवाहित झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. चंद्रकांत, या माहितीसाठी धन्यवाद. तर अगदी पावसाळ्याप्रमाणेच दृश्य सध्या मे महिन्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणमध्ये दिसतंय. अवघ्या अर्ध्या तासात प्रमाणाच्या बाहेर इतका पाऊस झालाय की अगदी पावसाळा जाणवावा. एकीकडे नागरिकांना या पावसामुळे दिलासा जरी मिळालेला असला उकड्यापासून, तरी सुद्धा सगळ्या शेतात पाणी साचलेलं दिसतंय आणि काही ओढे नाले आणि नद्या सुद्धा प्रचंड पाण्याच्या प्रवाहानं भरून वाहता दुथडी भरून वाहताना दिसतायत. हे दृश्य आहे अगदी मे महिन्यातलं चिपळूण तालुक्यातलं. चिपळूणच्या सह्याद्री भागामध्ये अवघा अर्धा तास तुफान पाऊस झाला आणि त्यामुळे हे असं पावसाळ्यासारखं दृश्य निर्माण झालंय.